अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। पनवेल में भाजपा का बिजली विभाग के खिलाफ हल्ला बोल, जिलाध्यक्ष प्रशांत ठाकुर की मांग, विद्युत बिल घटाओ वरना ताला बंद करेंगे कार्यालय। सरकार रद्द करा, रद्द करा, रद्द करा। भारत माता की। भाजपा युवा मोर्चा ने आज पनवेल के बिजली अभियंता कार्यालय पर मोर्चा निकाला और अधिकारियों से बिजली बिल घटाने की मांग की। इस दौरान बिजली विभाग और महाआघाड़ी सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की गई। भाजपा के रायगढ़ उत्तर के जिलाध्यक्ष विधायक प्रशांत ठाकुर ने कहा कि कोरोना लॉकडाउन के आर्थिक संकट काल में बिजली विभाग के जरिए ज्यादा बिल भिजवाकर महाविकास आघाड़ी सरकार गरीबों और सामान्य जनता के साथ अन्याय कर रही है। उन्होंने कहा कि यदि हफ्ते भर में सरकार और विद्युत विभाग ने बिल घटाने का निर्णय नहीं लिया तो भाजपा तीव्र तालाबंद आंदोलन करेगी और अधिकारियों को ऑफिस से बाहर नहीं निकलने देगी। आज या पनवेल कार्यालय बाहर महापौर डॉक्टर कविता चौतमोला युवा मोर्चा के महाराष्ट्र के अध्यक्ष विक्रांत जी या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे सर्व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत। युवा मोर्चाचे आमचे मयुरेश नेटकर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो की जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी हे आंदोलन या ठिकाणी जाहीर केलं। निश्चित पद्धतीनं या आंदोलनाची गरज होती, कारण वारंवार लोकांनी मागण्या करून देखील वीज दरवाढीच्या बाबतीमध्ये शासन कोणताही निर्णय घ्यायला तयार नाही। आणि खरं तर हा निर्णय राज्य शासनाच्या पातळीवरचा जर आहे तर महाराष्ट्रातल्या विविध लोकप्रतिनिधींनी मागणी करून देखील शासन आज कशाची वाट पाहते हे कळायला मार्ग नाही। एकीकडं सर्वसामान्य जनतेला करोनाच्या स्थितीमध्ये रोजगार राहिलेला नाही आणि अशा वेळेला लाईटची बिलं मात्र भरमसाठ आलेली आहे। ठीक आहे, लोक घरामध्ये राहिली असतील, पण याचा अर्थ ते घरामध्ये 24 तास राहिले तर त्याच्या जेवढं बिल यायला पाहिजे त्याच्या दुप्पट चौपट बिलं कशी काय येऊ शकतात। याचा अर्थ की वीज वितरण कंपनीच्या लोकांनी त्याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही। या उलट जी दरवाढ जी या वेळेला कोणतीच असायला नको, शाळेच्या फी आहेत तर शाळेच्या फी यावरती वाढू यावर्षी वाढवू नका असं महाराष्ट्र सरकार शाळांना सांगतं, मग स्वतः पुढला तो नियम कसा काय लागू नाही। आणि त्यामुळे या सगळ्याच्या विरोधामध्ये लोकांच्या मनामध्ये संताप भरलेला होता, त्याचा उद्रेक आज या ठिकाणी पाहायला मिळाला। पण निश्चितपणानं आम्ही जनतेला घेऊन आलेलो नाही। जर यांच्या कारभारात या दुरुस्ती झाली नाही, ही वाढीव वीज बिल मागं घेतली नाहीत, दरवाढ जी झालेली आहे ती जर रद्द केली नाही तर अधिक आक्रमकपणानं आपल्याला भारतीय जनता पार्टीला युवा मोर्चाला पाऊल उचलावं। आठवडाभरामध्ये आम्ही वाट बघू आणि आठवडाभरामध्ये पाहिली नाही वाट पाहुनी जर कुठल्या पद्धतीचा निर्णय झाला नाही तर निश्चितपणानं ज्यांची जिथं जिथं कार्यालय आहे ते अधिकारी असेही जनतेच्या कामाला येत नाहीत तर त्या अधिकाऱ्यांना खुर्चीतून उठू देणार नाही। त्यांना घेराव घालण्याचं, त्यांच्या कार्यालयाला घेराव घालण्याचं काम हे येणाऱ्या आठवड्यामध्ये करावं लागेल। बता दें कि बिजली विभाग के खिलाफ यह आंदोलन भाजपा युवा मोर्चा के माध्यम से आयोजित किया गया था। यहां युवा मोर्चा के प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटिल, महापौर कविता चौतमोल, शहराध्यक्ष जयंत पगड़े, राजेंद्र पाटिल, युवा मोर्चा के जिलाध्यक्ष मयूरेश नेतकर समेत तमाम पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया।